इथे आपण बघा या मुलीचे हेअर कटिंग करायला सुरुवात केलेली आहे. तर या हेअर कटिंग मध्ये आपल्याला फक्त फ्रंटचे केस लहान करायचेत आणि मागचे केस त्याला जॉईंट करून घ्यायचेत, मागची कमी नाही करायची. तर अशा वेळेला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा स्प्रे करून गुंता काढून घ्यायचा केसांमधला. आणि फ्रंटलाच आपल्याला बघा, मी तिच्या मम्मीला विचारली लेंथ किती कमी करायची आहे आणि तिची लेंथ कमी केलेली आहे. तुम्ही म्हणताल माझ्या चेहऱ्याला काय लावलं, तर माझ्या चेहऱ्यावर थोडेसे पिंपल्स आल्यामुळं मी क्रीम लावलेली होती, त्यामुळं थोडासा मी समोर आले नाही स्क्रीनच्या, पण थोडंफार दिसतंच आहे ते. तर इग्नोर करा, बाकी हेअर कटिंगकडे फोकस करा. सुंदर असं आपण हेअर कटिंग केलेलं आहे आणि तिच्या मम्मीला मागची जी लेंथ कंटिन्यू ठेवायची होती ती मी कवर केलेली आहे. दोन्ही मुलींचे पण मीच हेअर कटिंग केलं आहे. हेअर कटिंग कसं वाटलं नक्की सांगा. जरी मी फास्ट केलं असलं तरीसुद्धा, म्हणजे इथं तुम्हाला रन करून व्हिडिओ दाखवत असला तरी मी डिटेल ठेवलेला आहे, कटिंग केलेला नाही आहे व्हिडिओमधून. आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू असताल आणि तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर एकच करायचं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करणं हे खूप गरजेचं असतं आणि हे पूर्णपणे फ्री असतं. माझं चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं सर्वात पहिल्यांदा माझ्या ज्या लिंक येतात, व्हिडिओच्या लिंक येतात, त्या सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचतात. आणि मला पण सबस्क्रायबर वाढल्यामुळे एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ झाल्यानंतर व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर बघा, आपलं इथं फ्रंट लेअर फ्रंट कट पूर्ण झालेला आहे. तिला नोजपर्यंतच हे हवं होतं, त्यांची लेंथ हवी होती. आणि काही जणांना एवढी पण नको असती, तर ही जे खूपच पुढचे वाढलेले होते तर मी यू कट मॅच करून घेतलेला आहे त्याला मागचा. तिचा ब्लंट कट होता. आता बघा, हे केस मागचे आहेत, त्याला हा मॅच करणार आहे, कुठं थोडासाच मॅच करून घेणार आहे स्लाइटली. आणि म्हणजे वाढताना सोबत केस वाढतील आणि दिसायलाही छान दिसतील. अशा प्रकारे आपला हा छोट्या हेअर कटिंगचा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका. आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत माझा नमस्कार.